नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीची बातमी, जिल्हा नियोजन बैठकीनिमित्तानं लोकसभेनंतर पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांसह पुण्यातले आमदार एकत्रित आले. मात्र या बैठकीत पवारांसमोरच निधीवरून सुप्रिया सुळे आणि अजितदादांचे आमदार सुनील शेळकेंमध्ये वाद झाला. पाहूया हा रिपोर्ट. पुणे जिल्हा नियोजन समितीत सुप्रिया सुळे आणि अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळकेंमध्ये खटके उडाले. हा सारा वाद शरद पवार, अजित पवारांच्या उपस्थितीत घडला. निमित्त होत निधीच. बारामती आणि शिरूरला निधी का मिळत नाही? मावळला जसा निधी मिळतो तोच न्याय बारामती शिरूरला का नाही, म्हणून सुप्रिया सुळेंनी प्रश्न केला. यावर आचारसंहितेमुळे निधी देता आला नाही असं अजित पवार उत्तर देत असतानाच त्यांचे आमदार सुनील शेळके आक्रमक झाले. तिथूनच वादाला सुरुवात झाली. वादानंतर अजित पवारांनी जिल्हा नियोजन बैठकीत आमदार खासदार निमंत्रित असतात त्यांच्याऐवजी बोलण्याचा सर्व अधिकार समितीच्या सदस्यांना असतो म्हणून मुद्दा मांडला. मात्र सरकारच्या काही कागदपत्रांमध्ये निमंत्रित विशेष निमंत्रितांना बोलण्याचा, चर्चेमध्ये भाग घेण्याचा अधिकार असल्याचा उल्लेख आहे. याच्या आधीच्या काळामध्ये हा कधी मुद्दा आला नाही, कारण जिल्हा परिषद माझ्याच ताब्यामध्ये असायची आणि जिल्हा परिषदेला मी सांगायचो की बाबा आपण सगळ्या आमदारांना खासदारांना सगळ्यांना मिळून घेऊ, आम्ही ते करायचो, म्हणून ते होतं. वास्तविक ह्याच्यामध्ये अधिकार मला आश्चर्य वाटेल, परंतु जी समिती असती जी राज्य सरकारने नेमली ती खरं निवडून येते, परंतु गेले 2 वर्ष हे निवडणुका असल्यामुळं त्यामध्ये निमंत्रित करण्यात आलेले आहे. आमदार लोक प्रमुख असतात म्हणून आमदार लोक बोलतात, वास्तविक आमदार खरोखरीच निमंत्रित आहेत. बोलण्याचा अधिकार सगळा माग प्रशासनिक शरद विद्युत बसले त्यांना सगळ्यांना असतो, पण ते सदस्य असत कुणाला काय राईट आहे त्याच्यात. खरा राईट आहे हा जिल्हा परिषद DPDC च्या ह्याला आहे, अध्यक्षाला. त्यांनी बोलू नये म्हणून, एक मिनिट बोलू नये तर अरे बाबा, जे सदस्य ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांना सेकंड लाईनला आम्ही बसवतो आणि फर्स्ट लाईनला सगळे खासदार आमदार असतात. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार या बैठकीत पहिल्यांदा एकत्र दिसले. दोघांमध्ये औपचारिक बोलणं झालं नसलं तरी दूषित पाण्यासंदर्भात शरद पवारांनी अजित पवारांना काही प्रश्न केले. शरद पवारांनी अजित पवारांना प्रश्न केला की बारामतीत दूषित पाणी येत आहे, हात घातला की काळं पाणी येत आहे, ज्याच्यामुळे हे होत आहे त्यावर काय कारवाई होते. अजित पवारांनी उत्तर दिलं की बारामती परिसरात काही कारखान्यांमुळे प्रदूषण होते, प्रदूषण बोर्डाकडून नोटीस बजावण्यास सांगितलं गेले, पण या घडीला कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होऊ शकते. याशिवाय संसदेच्या अधिवेशनाआधी राज्यात खासदारांची एकत्रित बैठक होऊन मूळ प्रश्नावर चर्चा व्हावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांकडे केली. त्यावर ही कल्पना चांगली असून अजित पवारांनी तातडीने मुख्यमंत्री शिंदेंना फोन केला. मुख्यमंत्र्यांना एका खासदारांनी सुप्रिया सुळे यांनी सूचना चांगली केली म्हणून मी CM साहेबांना फोन लावत होतो, पण नाही झाला, पण लागेल, काळजी करू नको, लागेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.